नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कंटिन्युअस ग्लुटोज मॉनिटरिंग हे डिवाईस आहे जे माझ्या इथे मा दंडाला लावलं होतं आणि चौदा दिवस मी कंटिन्युअसली ग्लुटोज मॉनिटर करत होतो साधारण दर पंधरा मिनटाला एक रीडिंग घेतलं जातं आणि ते तुम्ही तुमच्या फोनमध्ये घेऊ शकता तर डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं मी की बरेच प्रयोग केले तर त्याच्यातला पैठ प्रयोग असा होता की मी एक अठ्ठेचाळीस तास फास्टिंग केलं त्या फास्टिंग करण्याचा म उपवास केला मी भरपूर पाणी प्यायलं कुरी कॉफी चहा असं बरंच काय मी कन्झ्युम केलं त्याच्यामध्ये पण ज्याच्यामध्ये कॅलरीज नाहीत अशा गोष्टी आणि नंतर आ, जो जो डेटा हो जमा होत गेला त्याच्याने मला असं कळलं की अठ्ठेचाळीस तासात माझी ब्लड शुगर लेवल कुठेही एकदम कमी झाली नाही तर बऱ्याच लोकांना असं असतं की आम्ही इंटरमिडियंट फास्टिंग या उपवासाचे जे काही प्रकार केले तर आमची शुगर लेवल ले एकदम कमी होईल आम्ही बेशुद्ध पडू वगैरे असं काहीही होत नाही ऑफकोर्स हे सगळं तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा जर तुम्ही औषधं वगैरे घेत असाल तर जर कोणी औषधं घेत नसेल इन्सुलिन नसेल औषधं घेत नसेल किंवा थोड्या कमी प्रमाणात औषधं असेल त्यांनी फास्टिंग करायला काहीच हरकत नाही आणि खूप फायदे त्याचे आहेत मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला नक्की सांगेन तर तो एक प्रयोग होता अठ्ठेचाळीस तासाचा आणि त्याच्यानंतर असं मला जाणवलं की व्यायाम केल्यानंतरसुद्धा आपल्या शरीरामधनं शुगर रिलीज होते आणि ती वाढते आफ्ट अफकोर्स हेल्दी माणसामध्ये ती खूप वाढत नाही पण जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुम्ही मॉडरेट एक्सरसाईज करायला पाहिजे हाय इंटेन्सिटी एक्सरसाईज करण्यापेक्षा मॉडरेट पण जास्त वेळ अशी एक्सरसाईज करायला पाहिजे अजून एक हे होतं की प्रत्येकाचे बॉडी क्लॉक वेगळे असतं काही लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळेवर ती शुगर वाढत असते दिवसभरात पण एक गोष्ट नक्की आहे की सगळ्यांच्याच शरीरात एक जो डॉन इफेक्ट आहे डॉन फिनॉमिन आहे त्यामुळे सकाळी पहाटेच्या वेळेला शुगर जास्त वाढते हेल्दी सुद्धा डायबेटिक सुद्धा डायबेटिक माणसांमध्ये रूप खूप जास्त प्रमाणात वाढते हे काही ऑब्झर्वेशन्स होती माझी तेव्हा मी म्हटलं होतं की मी खाण्याचे बरे प्रयोग केले पण तेव्हा तो व्हिडिओ बनवला तेव्हा माझा पूर्ण प्रयोग झाले नव्हते म्हणून मी सांगितलं नाही काय खाल्ल्याने शुगर वाढते हे मला जरा माझ्या शरीरासाठी बघायचं होतं आणि हे हे नॉलेज बऱ्यापैकी होतं वाचलेलं होतं पुस्तकी ज्ञान होतं पण आता मी एक कंटिन्युअस म ग्लुकोज मॉनिटरिंग डिवाईस होतं आणि त्यामुळे मला बरेच प्रयोग करायचे होते तर प्रयोग असे केले आहेत मी की मी ब्लड शुगर जेव्हा म्हणजे नॉर्मलला यायची नव्वद शंभरच्या आसपास तेव्हा मी एखादा पदार्थ खायचो आणि मग त्याच्यानंतर कंटिन्युअसली पुढच्या दोन तासात किती शुगर वाढली हे मी बघायचो तर असे बरेच प्रयोग केले अठ्ठेचाळीस तास दोन दिवस तर माझ्या त्या फास्टिंगमध्ये पण उरलेल्या वेळात जे काय करता आलं ते मी तुम्हाला सांगतोय आता सगळ्यात पहिले महत्त्वाचं जे मला सांगायचं सा आहे की मैदा जो आहे तो खूप शुगर वाढवतो आपल्या शरीरातली आणि तुम्ही सगळे प्रयोग करू शकता तुम्हाला कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग करता आलं ते डिवाईस लावून तर करा तर नाही झालं तर हे करू शकता की तुम्ही एखादा हे जे म्हणतो मी मैद्याचा पदार्थ ब्रेड कुलचा पराठा नान हे असे तीन चार पदार्थ राही मी खाल्ले एकाच वेळेस नाही वेगवेगळ्या वेळेवर आणि तेव्हा दोन तासांनी जेव्हा शुगर चेक केली तेव्हा ती शुगर वाढलेली होती म्हणजे नॉर्मल जे वाढायला पाहिजे म्हणजे शंभरवरून एकशे चाळीसवर जायला पाहिजे समजा तर ती एकशे साठ एकशे ऐंशी दोनशे अशी गेली तर डिपेंड तुम्ही किती खाता याच्यावर सुद्धा आहे पण मैदा हा खूप मोठा टलक्रीड आहे खूप दुश्मन आहे खरं तर आपल्यासाठी आणि जे मी गोष्टी खाल्ल्या आहेत नान पराठा ब्रेड कुलचा आणि ऑफकोर्स हे नुसतं खाल्लं नाही त्याच्यावर काहीतरी होतं आणि मी जाणीवपूर्वक हे खाताना असं लक्षात ठेवलं की मी मैदाच्या जे प्रॉडक्ट्स खात असेन नान पराठा तर त्याच्याबरोबर जे खायत असेल था भाजी त्याच्यात खूप जास्त कार्बोहायड्रेट नसेल किंवा ते मिनिमल म्हणजे अगदी फ्लावरची भाजी म्हणजे बटाटा नाही फ्लावरची भाजी खात असेल त्याच्याबरोबर किंवा नुसतं ग्रे हे असेल काय म्हणतात त्याला ग्रेव्ही असेल ते ग्रेव्हीवरबर हे खात असेल मी आणि मग मी चेक केली तर ती शुगर वाढते अतिशय हानिकारक आहे ते पदार्थ त्याच्यानंतर होल व्हीटपासून बनलेले म्हणजे पोळी हे आपल्या ड्रवाच्या पिठापासून बनते मैद्यापासून नाही पण त्याच्यानेसुद्धा माझ्या शरीरामध्ये शुगर वाढली तुम तुम्ही चेक करून बघा काय होतं साधारण म्हणजे मी कम्पॅरिझन कशाशी करतो जेव्हा तुम्ही राईस खाता त्याच्यापेक्षा पोळी खाल्ल्यावर शुगर जास्त वाढते आणि राईसमध्ये सुद्धा ब्राऊन राईस खाल्ल्यावरती कमी वाढते व्हाईट राईस खाल्ल्यावरती ती जास्त वाढते अगदी त्याच्यावर काही दुमत नाही आहे हे तुम्ही करून बघा आणि त्याचा बाऊल असतो तर बाऊल ठरवा त्या बाऊल एवढाच एक व्हाईट राईस खायचा आणि ब्राऊन राईस खायचा आणि मग तुम्ही चेक करून बघा एक ज सिंगापूरमध्ये एक जी आय ब्रेड नावाचा प्रकार आहे तो मिळतो तो मला ट्राय करून बघायचा होता लखिली आमच्या इथे मार्केटमध्ये मिळाला त्यात लिहिलं होतं की ड्लायसेमिक इंडेक्स हा थर्टी सेवन आहे पण जास्त डिटेलमध्ये आता थर्टी सेवन हा जो लायसेमिक इंडेक्स आहे पन्नासशे आत असल्यामुळे शुगर पट्टन वाढणार नाही असा क्लेम होता आणि तो खरंच मी जेव्हा दोन स्लाईसच्या ब्रेड तीन स्लाईसच्या ब्रेड खाल्ल्या ऑमलेट बरोबर त्यांनी शुगर वाढली नाही तर त्यांचा जो क्लेम आहे तो बरोबर आहे असा जर भारतात कुठे तो ट्राय त्याचा माझे टन ट्र, कॉन्स्टिट्युएंट्स आहे एवढा मी बघितलेलं नाही आहे पण तुम्हीसुद्धा शोधू शकता त्याच्यानंतर दुसरं कुठलं धान्य असेल माझे मी मिलेटचा व्हिडिओ बनवला होता तो अवश्य बरं आणि हे ज्ञान मिलेटचं होतं आणि मी पूर्वी मिलेट्स बरोबर वरण आहे मिलेट्स बरोबर काही भाजी आहे ते खायचो आणि शुगर वाढायची नाही पण आता हे कंटिन्युअस ग्लुकोज मॉडरेटमुळे फायदा असा झाला की मला कळलं की हे खरंच एकदम डिटेलमध्ये कळलं त्याच्यामध्ये बारली जी आहे त्याच्याने शुगर वाढली नाही प्रोडो मिलेट आहे मी बापली बाजरी जी असते त्याच्याने वाढली नाही आणि बार्ली आणि बाजरी दोन दोन्ही मिलेट्समुळे शुगर वाढली नाही त्याच्यानंतर एक फॉक्सटील मिलेट ज्याला मराठीमध्ये ट्रान किंवा राळ म्हणतात ते बरं तुमच्याकडे मिळालं तर तर त्याचे सुद्धा शुगर वाढली नाही आणि कसं बनवलं आहे हे मिलेट्स घ्यायची आणि जसं आपण भात शिजवतो तसं शिजवायचं आणि तो वरीचे तांदूळ कसे होतात तशासारखे आणि वरीसुद्धा मी खाऊन बघितली आणि त्या वरीने माझी शुगर वाढली तर वरी हे सुद्धा एक मिलेट आहे वरीचे तांदूळ ज्याला आपण तो उपवासाला तर हे सुद्धा एक मिलेट आहे पण त्याच्यावरती असं कवर कुठलं नसल्यामुळे फायबरचं कवर नसल्यामुळे साखर पट्टण वाढते तर लायसेमिन इंडेक्स जास्त आहे ज्वारीसुद्धा ज्वारीचं पीठ जर असेल आपण ज्वारीचं पीठ करतो आणि मग त्याच्यानी जी भाकरी बनवली तर त्याने आणि शुगर वाढू शकते बऱ्याच लोकांच्यात वाढते माझीसुद्धा मी माझी पूर्वी चेक केली होती वाढलेली होती यावेळेस मी हा प्रयोग केलेला नव्हता तर जे टाईम धान्य आहे त्याच्यावरती जे असेल ना आणि जी छोटी धान्य आहेत बारीक धान्य आहेत त्याच्याने शुगर वाढत नाही ती तुमच्या शरीरासाठी चांगली असतात तर हिंदीमध्ये टान टननी म्हणतात मराठीत टाण किंवा राळ म्हणतात त्याला फॉक्सटेल मिलेट म्हणतात हे सुद्धा घेऊन तुम्ही शिजवलं आणि मग तुम्ही वरणाबरोबर भाजीबरोबर हे खाल्लं असं तर हे खूप हेल्दी असतं आणि जेवढं धान्य छोटं आणि जेवढं त्याच्यावर कवर असेल तेवढं चांगलं किनोआ तुमच्याकडे मिळतो की नाही मला माहीत नाही मिळतो आजकाल बारा सगळीकडे मिळतो तर तोसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यानेसुद्धा वाढत नाही शुगर धान्यांपासून एक बनलेला पदार्थ आहे बियर तर आ, एक दिवस असा होता की मी बिअर प्यायली आणि त्याच्यामध्ये सुद्धा साखर वाढली गुड ॲसगुडॅज अशी वाढली की जसं आपण जेवल्यानंतर वाढते म्हणजे शंभरवरनं एकशे साठ ऐंशी एकशे ऐंशी दोनशेपर्यंत जाते तेवढी शुगर फक्त बियर प्यायल्याने वाढते आणि ती साधारण मला दोन पॉईंट बियर जर तुम्ही बघितलं ती असते एक लि आठशे एम एल एक लिटरच्या आसपास असेल तर तेवढ्या पि एसुडॅज एक पूर्ण जेवण जेवल्यावर जेवढी साखर वाढते तेवढी बियरनी वाढते बाकी कुठले अल्कोहॉलिक ड्रिंक्स ड्रिंक्स कुठले मी ट्राय केले नाही पण ॲज्युम कारण जिथे जिथे साखर आहे तिकडे तर नक्की वाढणार आहे शुग तुमचे रक्तातली शुगर बिअर आणि बाकी अल्कोहॉलचे प्रकार मी प्रयोग केले नाही त्यावेळेस त्याच्यानंतर फ्रूट्स फ्रूट्सकडे पायनॅपल ॲपल ऑरेंज बनाना हे चारही गोष्टींनी व शुगर वाढते बेरीज स्ट्रॉबेरी ब्लूबेरी किवीनी वाढली नाही आणि अवोटाडोनीसुद्धा वाढली नाही शुगर आंबा खाऊन बघणार बघायचा होता पण इथे तेव्हा आंब्याचा सीझन नाही आहे त्यामुळे माहीत नाही पण आंब्यामध्ये जर खूप साखर असेल तर ती नक्की वाढणार त्याच्यानंतर आहे ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्समुळे जर हे असेल खजूर असेल आणि दुसरं आपलं फिग म्हणजे अंजीर या दोघांमध्ये खूप साखर आहे आणि त्याच्यामुळे पट्टण खाल्ल्यावर तुम्हाला अर्ध्या तासात ती वाढलेली तुम्हाला दिसणार त्याच्यापेक्षा तुम्ही जर नट्स काजू बदाम हे जर भिजवून खाल्ले तर तुम्हाला शुगर वाढत नाही आ, पिस्त्यानी वाढत नाही हे सगळे मी प्रयोग केलेले आहेत सीड्स जे आहेत म्हणजे सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स मडज ज्याला म्हणतो जर तुम्ही भिजून खाल्लेत तर ते सुद्धा उत्तम त्याच्यानेसुद्धा सुटर वाढत नाही त्याच्यानंतर आपण आता डेअरीकडे चीज पनीर बटर हे तिन्ही मी राउंड बघितलं मी आता असं आहे की तुम्ही नुसतं ठाऊ शकत नाही बटर तर नक्कीच नुसतं ठाऊ शकत नाही पण बटर जेव्हा भाज्यांमध्ये मिस मी ज्याला सॉटेट करतो मी भाज्या नुसत्या परतवतो बटरवरती ते जेव्हा खातो तेव्हा शुगर वाढत नाही तर बटरचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये कमी असावं हो। पण पन पनीर खाल्लं आहे नुसतं काय म्हणतात परतवून ठाल्लं चीज खाल्लं आहे चीजचे ट्यूब्स पण त्याच्यामुळे शुगर वाढली नाही या उलट जर दूध प्यायलं किंवा दह्याचा आम्ही प्रयोग केला नाही पण दूध प्यायल्यावरती शुगर वाढते आणि जे प्लांट बेस्ड दूध आहे त्याच्याने कमी वाढते शुगर मग ओट मिल्क वगैरे याला म्हणतात ना त्याच्यामुळे आमच्याकडे ओट मिल्क होतं ते पण मी पिऊन बघितलं त्याच्याने कमी वाढली आणि नॉर्मल दूध आहे त्याने तर नक्कीच वाढली आता आपण काही गोष्टी ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे असं समजलं जातं तर चिकन फिश मटण आणि पनीर तमीर या तिन्ही गोष्टी चिकन फिश मटण मी फक्त मग आधी चिकन तंदुरी फक्त मग बाकी काहीच खाल्लं नाही मी तेव्हा किंवा फिश फ्राय म्हणा किंवा मटणचे जे हे असेल मटण फ्राय असेल किंवा असे जे पदा हे केले मी मटणाचे पदार्थ कबाब असेल किंवा तंदुरी असेल तर असे पदार्थ मी खाल्ले आणि या कुठल्याच पदार्थांनी शरतातली शुगर वाढली नाही आणि बरं हे जे खात असताना मी नक्की पाळलं की मी चिकन बिर्याणी खाल्ली नाही आणि बिर्याणी म्हटली की राईस येतो चे मटण बिर्याणी खाल्ली नाही मग राईस येतो फक्त बोनलेस मीठ मागवलं आणि ते खाल्लं आणि त्याच्याने शुगर वाढली नाही आता हे आपण डाळींकडे तर डाळीमध्ये असं आहे ना की जी तुम्ही डाळ अठ्ठी शिजवून शिजवता त्याच्याने शक्यतो एवढी शुगर वाढत नाही पण तूरडाळ मी जेव्हा नुसती वाटीभर अशी तूरडाळ घेऊन मी आमटी वरण घेऊन खाल्लं आणि ती लगेच तुम्हाला शुगर वाढलेली मला दिसली तर तूरडाळ ही थोडंसं फिफ्टी फिफ्टी आहे चणा डाळीने फार वाढत नाही पण हेच जर तुम्ही कु किती प्रमाणात खाता ह्याच्यावर पण डिपेंड आहे त्याच्यानंतर स्प्राऊट्स जे होते त्याच्याने अजिबात शुगर वाढत नाही म्हणजे मू मटकी मूग तुम्ही स्प्राऊट्स आणून खाऊ शकता अजिबात वाढत नाही त्याच्याने त्याच्यानंतर आपण जाऊया आता भाज्यांकडे आता भाज्या कशा टे कसं प्रयोग केला आहे मी ती भाज्या मी आम्ही बनवायचो आणि एका बाऊलमध्ये ती भाजी घेऊन मी नुसती भाजी खायचो आणि मला ॲक्च्युअल वायचं होती की भाजीनी किती हे वाढते शुगर तर तुम्हाला असे वाटेल की काकडी टॉमॅटो तुम्हाला माहिती आहे वाढत नाही बटाटा जो आहे सुद्धा वाढली शुगर माझी पण खूप म्हणजे अगदी म्हणजे मी जे मैद्याचे पदार्थ म्हणतो आहे किंवा भातानी किंवा ज्वारीनी किंवा सुद्धा जास्त प्रमाणात थोडीशी वाढली तुरडाळीनी फॉर एक्झाम्पल तेवढी मला बटाटा खाल्ल्यावर शुगर एवढी वाढली नाही तर बटाटा सगळ्यांनाच चालतो असं नाही आहे बऱ्याच लोकांमध्ये त्यांनी शुगर वाढते पण तुम्ही प्रयोग करून बघा तर आता मी भाज्यांकडे भाज्यांमध्ये ब्रॉकली फ्लावर कोबी भेंडी भेंडीसुद्धा नुसत्याशी परतवून खाल्ली फ्लावर नुसते फ्लावरची सुोरडी भाजी केली आणि ती खाल्ली ब्रॉकलीची भाजी तशीच खाल्ली तोंडली परतवलेली तोंडली खोबरं होतं त्या तोंडलीमध्ये रवार रवारीमध्ये भोपळा वगैरे असा पदार्थ नव्हता फक्त रवार होती परतवून वालपापडी त्याच्यानंतर मेथीचं डुळाणं म्हणतात ते मेथीचं डुळाणं केलं म्हणजे सॅ सॅलेड मेथीचं थोडक्या पण ते अगदी बाऊलभर किंवा जे अशा जास्त खाल्लं मी पालकाचं असं होतं की पालक मी कशातरी तरी मिक्स करून म्हणजे डाळ होती त्या डाळीबरोबर मिक्स करून तो परतवून अशी खाल्ली नाही मेथी परतवून खाल्ली आणि शेपूची भाजी खाल्ली मी मला आवडत नाही पण खाल्ली आणि त्याच्यामध्ये मूर डाळ ठरलेली शेपूची भाजी केली होती ती शेपूची भाजी तर अशा सगळ्या भाज्या वेगवेगळ्या एवढा प्रयोग मी केलेला आहे अजून बऱ्याच भाज्या आहेत पण मी त्या प्रयोग केला या सगळ्या भाज्या अगदी एक बाऊलवर मी घ्यायचो खायचो आणि माझ्या त्या ग्लुकोज मॉनिटरीमध्ये मी चेक करायचो साधारण पुढचे दोन तीन तो डेटा ऑटोमॅटिक सेव्ह होतो आणि मला दिसायचा फोनवर किती वाढलीत ह्या सगळ्या भाज्यांमध्ये कुठल्याच शुगर वाढली नाही तर या भाज्या बिंदास तुम्ही खाऊ शकता एकदा महत्त्वाची आणि चांगल्या गोष्टी काय आहेत मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो सगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ शकता आधी बटाटासुद्धा डिपेंड्स तुम्ही ट्राय करा तुमच्या ह्याच्यात शरीरात वाढते की नाही डाळी बऱ्यापैकी ठाऊ शकता तुरडाळीचं मला फिफ्टी फिफ्टी आहे आणि पण मुरडाळ तुम्ही ठाऊ शकता आणि बुरडाळी जर आता मसूर डाळ मुरडाळ ह्या ज्या आहेत हे जर विथ ट्रवर जर तुम्ही घेतल्यात होल ग्रेन ते पॉलिश न करता तर त्या चांगल्या जर एकदा तुम्ही पॉलिश केलं त्याचं वरचं ट्रवर काढून टाकलं की जर इंडियाज वाढला आणि तुमची शुर वाढणार ट्रवर काढल्यावर पॉलिश केल्यावर लायसामिट इंडियाज वाढवून त्याची जर तुम्ही पीठ बनवलं म्हणजे मुराच्या डाळीचं पीठ बनवलं किंवा चणा डाळीचं पीठ बनवलं की अजून वाढतो तर तुम्हाला चणा डाळीचं जर ते ढावण वगैरे करायचं असलं तर तुम्ही काही गोष्टी मिक्स करा टॉमॅटो अजून काही अशा कांदा अशा गोष्टी मिक्स करा ज्याच्याने त्यांचाटी इंडेक्स कमी होईल तर चांगल्या गोष्टी आता मी जसं तुम्हाला, तुम्हाला सांगतो आहे चीज पनीर चालतं चीज पनीर बटर अर्थात याच्याने कॅलरीज वाढतात त्यामुळे आपण ते कॅल त्या विषयाकडे आपण आता जात नाही फक्त साखर या विषयाकडे आपण वळतोय किंवा शुगर शरीरातली कशानी वाढते ते बघतो आहे स्ट्रॉबेरी ब्लूबेरी आवटाडो किवी कशाने शुगर वाढत नाही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता तुम्ही भिजवून सीड्स ज्या आहेत त्या खूप चांगल्या भिजवून खाल्लेल्या ड्रायफ्रूट्समध्ये अगेन अंजीर नाही आणि जे डो दो, दोड लागतं आपल्याला लगेच ते नाही किनोआ चालेल बाजरी चालेल कान राळ किंवा टंगणी ज्याला तुम्हाला म्हटलं फॉटस्टेल मिलेट हे चालेल नाचणी चालेल वरी चालली नाही मला तरी बारली चालेल तर हे सगळं तुम्ही बघू शकता ज्वारीसुद्धा ती मोठी असते ज्वारी ती मी ट्राय नाही केली पण ती शक्यतो नको बारीक ज्वारी असेल तर चालेल ब्राऊन राईस चालेल आणि व मैदा सगळ्यात डेंजरस प्रोडक्ट मला जर आत्तापर्यंत आलं कारण ते आता सगळीकडे आढळून बिस्किट आहेत खारी आहे सगळीकडे तो आढळायला लागला आहे आणि मी जे काय मी जे काय ट्राय केलं त्याच्यामध्ये शुगर नक्कीच वाढली अजून एक नॉनव्हेजमध्ये मी जसं चिकन फिश आणि मटण म्हटलं याच्याने शुगर वाढली नाही अंड्यानी शुगर वाढली नाही आता अंड म्हणजे मी कसं केलं की दोन्ही प्रकारने केलं की अंड्यात आता मधला बलब काढून नुसती चार अंडी घ्यायची आणि तर वाईट मॅ हे आहे तर खायचं आणि नुसती अख्खी अंडी खाल्ली वाढला नाही शुगर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या हे तर प्रयोग मी केले तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रयोग करा तुमच्या घरी पदार्थ कुठलाही पदार्थ घेऊन आणि मग नंतर तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता आणि मग तुम्हाला कळतं की माझ्या शरीरासाठी काय सूट होतं आणि काय नाही सूट होत आणि मग तुम्ही तुमचा डाएट प्लॅन खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकता त्या व्हिडिओचं आता मी हा जो व्हिडिओ यूट्यूबवर टाकलायचं शीर्षक बघून तुम्हाला असं हा कुठे बही वाटत आहे ना की विषय आपला हा विषय संपलेला आहे आता एक रम्मत म्हणून तुमच्याशी चर्चा करतो आहे हे खाल्ल्याने तुमचं शुगर वाढत नाही हे खाल्ल्याने तुम्हाला डायबिटीस होणार नाही किंवा अशा हा हे आजकाल तुम्हाला खूप वाचायला मिळते सगळ्या वृत्तवाहिन्यांवर बातम्यांवर ना मी जेव्हा मोबाईलवरती त्या बातम्या दिसतात मला तेव्हा जर हे केल्याने रोहित शर्मा फिट आहे किंवा हे केले ह्यामुळे ट्रोलीचं शर्माबरोबर भांडं झालं आता ह्या ज्या अशा लिंक्स येतात ते आपण मग क्लिक करतो कारण आपण क्युरियोसिटी असते आपल्याला आणि मग ते क्लिक करतो आणि मग आतमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या असतात कामाचं काहीच नसतं बऱ्याचशा ॲडवटाईज जाहिराती असतात त्या जाहिरातीवर फोटो असतात जे आपल्या ब्राउझिंग हिस्ट्रीप्रमाणे तिथे फोटो आपल्याला दिसतात आणि मग तिथून ते क्लिक केलं जातं आणि मग ती कुठली तरी भलतीच वेबसाईट ओपन होते भेटलं ॲप ओपन होतं आपल्याला ज्या दृ ज्या ज्या उत्सुकतेने आपण ते लिंक ओपन केलेली असते त्याच्यात टाय आहे ना आपल्या शेवटपर्यंत सापडत नाही तर आजकाल मला असं खूप दिसायला दिसायला लागला आहे या मराठी बातमी म्हणजे ती ते खूपच ढासळली आहे मराठीमध्ये आणि ती जी बातमी वाचत असतानासुद्धा सगळ्यात शब्द त्याच्यातले इंग्रजीमध्ये असतात काही शब्द इंग्रजीतले मराठीत लिहिलेले असतात तर म्हणून काहीतरी गम्मत म्हणून मी या आजच्या यूट्यूब व्हिडिओचं टायटल असं दिलं दिलं आहे Uh, पण मला जी माहिती सांगायची होती ती तुम्हाला मी सांगितली इन जनरल आपण सोशल मीडियावर यूट्यूबवर कशा प्रकारचे कंटेंट बघतो कशा प्रकारच्या बातम्या लिंक्स बघतो याच्यावर याच्यावरसुद्धा एक तर मी माझ्या डोक्यात काही कल्पना आहे की तुम्ही व्हिडिओ बनवा बनवावा म्हणून तुम तुम्हाला जर आवडत असेल तर मी नक्की बनवेन कुठल्या प्रकारचा कंटेंट आपण कन्झ्युम करायला पाहिजे हे आपण खूप काळजीपूर्वक डिसाईड करायला पाहिजे आत्ताच नाही तर आपला जो ब दे जराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे वर्ल्ड व्ह्यू आहे वर्ल्ड व्ह्यू मराठीत शब्द आठवत नाही पण जराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप इन्फ्लुएन्स केला जातो आहे आजकालच्या या मारा, मारा आज सोशल मीडियामुळे आणि या बातम्यांमुळे आणि जसं मी आता म्हटलं हे जे मराठीच्या ज्या हे येतात बातम्या आणि त्या अतिशय वाईट मराठीमध्ये लिहिलेलं आम... असतं खरंच आपला वेळ वाया जातो त्या काहीच कामाचं नसतं तर इन जनरल या काही गोष्टींवरती एक व्हिडिओ बनवायचा आहे कंटेंटबद्दल कुठला कंटेंट तुम्ही कन्झ्युम करायला पाहिजे यावर तुम्ही बनवेन जर आहे टाईल मी जे स्वतः अवलंबतो ते मी तुम्हाला सांगू शकतो आणि तो हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी एक व्हिडिओ मी हिंदीत बनवणार आहे आणि पुन्हा भेटूया धन्यवाद